आणि आता वळूया इतर घटनांकडे. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरलेत. प्रति क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांची घसरण पाहायला मिळते. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढत असताना केंद्र सरकारने कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्याकरता कांद्याचं निर्यात मूल्य $800 केलेलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे संतापाची लाट उसळल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्यावरील 40% निर्यात शुल्क रद्द केलं. आणि सरकारने जर निर्यात शुल्क जर कमी केलेलं आहे तर का मला असं वाटतंय की त्या तुलनेत कांद्याचा भाव वाढायला पाहिजे होता. तर त्या तुलनेत तो कांद्याचा भाव वाढलेला नसून 700 ते 1000 रुपयांनी परत कमी झालेला आहे. मला असं वाटतंय सरकारने शेतकऱ्यांना थोडीफार म्हणजे आपली सवलत दिली पाहिजे. तर मला असं वाटतंय की बुवा सरकारने याच्यावर सर्व निर्बंध हटवले पाहिजे.